अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळामध्ये जसे भारुड असायचे, काही लोकगीतं असायचे, तसं अण्णासाहेब यांनी त्या काळामध्ये मार्गदर्शनपर अशा काव्यातून त्यांनी बरंचसं काव्य निर्माण केलेलं आहे आणि त्यांनी समाजाला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. नमस्कार, क्रांती पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, मी रोहन गवळी. मित्रांनो, आज 1 ऑगस्ट लोकशाहीर प्रबोधनकार साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती. या निमित्ताने देशभरामध्ये असेल, जगभरामध्ये असेल, महाराष्ट्रात असेल, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जयंती साजरी केली जाते. मित्रांनो, मी सध्या आहे विश्रांतवाडीमध्ये. सूर्यतेज प्रतिष्ठान आणि भोसले ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती साजरी केली जाते. आपल्यासोबत ते मंडळाचे अध्यक्ष असतील, भोसले ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष असतील, आपल्यासोबत आहेत. दादा, क्रांतीपर्वमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. प्रबोधनकार साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंची जयंती कशा प्रकारे साजरी केली जाते? आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आज आपण काही कार्यक्रम घेतले आहेत. त्यात काही आरोग्य शिबिर आहे, त्यात काही महानगरपालिकेच्या शाळेत काही खावाटप घेतलेले आहेत. तसेच सर्वांना आज जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्वांना 103व्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. सूर्यतेज प्रतिष्ठान विश्रांतवाडी भीमनगरमधील विविध कार्यक्रमचे उपक्रम जयंतीनिमित्त राबवले आहे. तरी शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल व महानगरपालिकेच्या शाळेमध्ये खाऊ वाटप केले आहेत, असे दरवर्षीप्रमाणे आम्ही विविध कार्यक्रमाचे उपक्रम राबवत आहे. तरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विश्रांतवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात जयंती साजरी केली जात आहे. तरी सामाजिक कार्यकर्ते व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते सर्व संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. तरी सर्व उपस्थितीत राहणार आहे. तरी प्रभाग क्रमांक 1 सर्व मातंग समाजाला आव्हान आहे की सर्वांनी जयंतीला येऊन जयंतीची शोभा वाढवावी. आणि मी सरकाराला आवाहन करतो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ह्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मी विनंती करतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय लवजी, जय भीम, जय अण्णाभाऊ. आज दिनांक 1 ऑगस्ट शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणारे थोर समाजसुधारक, लेखक, कवी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. व तसेच भीमनगरमधून धम्मक्रांती प्रतिष्ठानतर्फे सूर्यतेज प्रतिष्ठानने हा मोठा पुढाकार पहिल्यांदा म्हणजे ते करत होते एक समाजकार्य त्यांचं चालू होतं, पण ह्यावेळेस त्यांनी चांगला पुढाकार घेतलेला आहे. त्यांना पण शुभेच्छा. आणि संपूर्ण भीमनगरच्या वतीने, विश्रांतवाडीच्या वतीने मी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत, जय लवजी, जय भीम. आज या ठिकाणी भीमनगर येथे सूर्यतेज प्रतिष्ठान आणि भोसले ग्रुप यांच्या वतीने विश्रांतवाडी भीमनगर या ठिकाणी ही जयंती साजरी होत आहे. या जयंती कार्यक्रमासाठी सर्वच आपल्या परिसरातली सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा अण्णाभाऊ साठेंचं जे कार्य आहे ते सर्वांना परिचित आहे. अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळामध्ये जसे भारुड असायचे, काही लोकगीतं असायचे, तसं अण्णासाहेब यांनी त्या काळामध्ये मार्गदर्शनपर अशा काव्यातून त्यांनी बरंचसं काव्य निर्माण केलेलं आहे आणि त्यांनी समाजाला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. तर मित्रांनो, हे होते आपल्यासोबत सूर्यतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष, संस्थापक असतील, सर्व कार्यकर्ते असतील, भोसले ग्रुपचे अध्यक्ष असतील. तर यांनी सांगितले की कशा प्रकारे जयंती साजरी केली जाते. तर मित्र